नवीन जिल्हा परिषद मराठी शाळेचं उद्घाटन. धुळे तालुक्यातील नेर येथे पांझरा नदी पलीकडे नवीन जिल्हा परिषद शाळेचं उद्घाटन करण्यात आलं. कार्यक्रमाचं उद्घाटन नेर गटाचे जिल्हा परिषद सदस्य आनंदराव पाटील यांच्या हस्ते माता सरस्वती व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान नेर ग्रामपंचायतीचे नवनियुक्त उपसरपंच राजधर अमृतसागर यांनी भूषविले. प्रमुख पाहुणे म्हणून मांगू मोरे, पंचायत समिती सदस्य सुमित जयस्वाल, गटनेते तथा ग्रामपंचायत सदस्य जीवन मोरे, ग्रामपंचायत सदस्य विजय जगदाळे, ग्रामपंचायत सदस्य सदाराव चव्हाण, दीपक मोरे, डॉक्टर श्री बोडरेदादा नेरकर गुरुजी, माजी मुख्याध्यापक, ग्रामपंचायत सदस्य सौ सुमनताई सोनवणे, सौ भिकूभाऊ पवार तसेच वस्तीवरील पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नवीन शाळेच्या उपलब्धतेसाठी गट शिक्षण अधिकारी धुळे सुरेखा देवरे, शिक्षण विस्तार अधिकारी श्री संजीव विभांडिक, माजी केंद्र प्रमुख श्रीम निर्मला कदम, केंद्र प्रमुख श्रीम अपर्णा जोशी, सरपंच गायत्री देवी जयस्वाल, उपसरपंच श्री राजधर अमृतसागर, ग्रामपंचायत सदस्य सुमित जयस्वाल, दादा मोरे, दयाराम चव्हाण, दीपक भाऊ मोरे, सुमनताई सोनवणे व इतर देखील सदस्यांचं विशेष सहकार्य लाभलं. तसेच धुळे जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वर मॅडम यांचं अनमोल मार्गदर्शन लाभलं. शाळेत तात्पुरती वर्गखोली शिवाजी पाटील व शोभाताई पाटील या दाम्पत्याने उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचा सत्कार उपस्थितांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी पुरुषोत्तम शिंदे, श्री रामभाऊ पाटील, श्री विपिन अमृतसागर, श्री योगेश कोळी, श्री मधुकर सोनवणे तसेच वस्तीवरील पालक यांचं सहकार्य लाभलं. MDTV न्यूज साठी धुळे तालुका प्रतिनिधी दिलीप साळुंके.